विधानसभा लढवण्याबाबत अजून ठरवलेलं नाही असं एकनाथ खडसे म्हणत आहेत लोकसभा निवडणूक लढवणार नाही हेही त्यांनी सांगितलेलं आहे घाणेड्या राजकारणाचा आपल्याला वीट आलाय असं एकनाथ खडसे म्हणत आहेत त्यामुळे विधानसभा लढवण्याबाबत आपण अजून तरी काही ठरवलं नाही सत्ताधाऱ्यांमध्ये दुःख केवळ माझ्याच वाट्याला आलं असंही एकनाथ खडसे यांनी म्हटलेलं आहे त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी लोकसभा की विधानसभा कोणती तुमची तयारी आता असणार आहे त्या देशामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार यावं या दृष्टिकोनातून आमचं आत्ता तरी लक्ष जे केंद्रित करण्यात आलं त्या लोकसभा निवडणुकाकडे आहे लोकसभेमध्ये अधिकाधिक जागा महाराष्ट्रामध्ये याव्यात या दृष्टीनं आमचा प्रयत्न आहे पण आपल्या मतदारसंघामध्ये रक्षाताईच उमेदवार असतील का तुम्ही स्वतः लोकसभेसाठी इच्छुक आहात लोकसभेसाठी मी इच्छुक नाही आहे पक्ष आदेश देईल त्यामुळे मला वाटतं की रक्षाताईच्यामध्ये रक्षाताईने रक्षा आतापर्यंत अत्यंत चांगलं काम केलेलं आहे संपर्कामध्ये हे कमी पडलेलं नाही आहे आणि रक्षाताईला तिकीट मिळावं अशी आमच्या अपेक्षा शेवटी पक्ष जो निर्णय घेईल तो, तो मान्य करून काम करावं लागेल अच्छा म्हणजे तुम्ही विधानसभेची तुमची तयारी आहे आज तरी लोकसभेच्या दृष्टिकोनातनं आमचे तयारी रक्षाताईला तिकीट दिलं तर आम्ही साठी प्रयत्न करणार आहे पक्ष जसा आदेश देईल तसा आहे विधानसभेसाठी अजून खूप वेळ आहे त्यामुळे विधानसभेचा बाबत निश्चित विधानसभेत जिंकली पाहिजे लोकसभेत जिंकली पाहिजे असा आमचा प्रयत्न राहील अच्छा पण नातू मला सांग की विधानसभा असेल राजकारणामध्ये तर तुम्ही असणार ना कारण विधानसभा लढवण्यासाठी निश्चित राजकारणात असेल राजकारण सोडून जाणार नाही आहे काही मग विधानसभा तुम्ही लढणार सध्या तरी विधानसभेच्या बाबत मी काही निर्णय घेतलेला नाही फक्त गेल्या अनेक वर्ष सा सातत्यानं निवडणुका जिंकत असताना आत्ता यामध्ये विधानसभेच्यासाठी जेव्हा काही विधानसभा लिखतील त्यावेळेस योग्य तो निर्णय बेघर लढवायचं किंवा नाही लढवायचं अच्छा पण आता बघ गेला काही कालावधी जो गेला तुमच्या आयुष्यामधला म्हणजे की विरोधी पक्षनेते होतात मंत्री होतात आणि नंतर मग पुन्हा मतदारसंघामध्ये तुम्हाला थांबावं लागलं मंत्रिमंडळामध्ये नसणं ही वेळ जी होती ती वेळ कशी होती मला सांगा क्लेशदायक आहे ज्या व्यक्तीने चाळीस वर्ष महाराष्ट्राच्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विस्तारासाठी योगदान दिलं आम्ही दिवसरात्र मेहनत केली कार्यकर्त्यांनी प्रतिसाद दिला नेत्यांचं मार्गदर्शन लाभलं आणि भारतीय जनता पार्टीच्या वाढी विस्तारामध्ये आमचा खारीचा वाटा राहिला आणि अशा कालखंडानंतर कुठल्याही कारण नसताना कुठलीही चूक नसताना या ठिकाणी आरोप करण्यात आले त्या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही असं समोर आलं आणि विनाकारण माझ्या जीवनामधले जे अमूल्य वेळ आहे अमूल्य क्षण आहेत राजकीय जीवनामध्ये तीन वर्ष याच्यापासून बाजूला राहणं हे अत्यंत आहे की असा प्रसंग कोणावर येता कामाने पण तो दुर्दैवाने तो प्रसंग माझ्याकडे आला मी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यापुढे करत राहील परंतु जिथे कुठल्याही प्रकारचा दोष नाही विनाकारण आरोपाने आक्षेप घेतले गेले आणि त्यामधर चौकशा झाल्या अनेक ठिकाणी त्यामधून प्रयत्न केला गेला वेगवेगळे खोटे आरोप झाले त्यामधून कुठलंही तथ्य नाही असं प्रत्येक वेळेस समोर आलं आणि हे माझ्याच वाट्यावर आलं बाकीच्या ज्या वाट्यावर आलं नाही ते येऊ पण नाही कोणाच्या वाट्यावर परंतु अशा रीतीचं मला दुःखही आहे क्लेशही आहे आणि जे केलं आणि जो मनस्ताप मला सहन केलं करावा लागला ते कदाचित मला शनीचे साडेसाती आहे त्यामुळे झालं असेल असं मला वाटते आता हे शनी कोण आहेत ते मला माहिती आहे परंतु आता शनी महाराजांचा कोप झाला त्यामुळे आता शनीच्या साडेसातीचा अनुभव मी सध्या घेतो आहे शनी तर बाहेर असले तरी पक्षामध्ये पण नाही पक्षामध्ये कोण आहे काय नाही एवढं मला निश्चित माहिती आहे की चाळीस वर्ष आहेत मी प्रामाणिकपणे पक्ष विस्तारासाठी प्रयत्न केला आणि यानंतर सत्तेच्या कालखंडामध्ये हेतू पुरस्कार जाणीवपूर्वक काही विरोधकांनी खोटे नाटे आरोप करून मला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना त्यात यश आलं माझे जवळपास विधानसभेला उभं राहायची इच्छा होत नाही आहे पण त्या काळातल्या परिस्थितीचा हे विचारात घेऊन राहिली एखाद्या वेळेस किंवा ना राहणार नाही आज मला निश्चित सांगता येणार नाही परंतु जे मधल्या कालखंडामध्ये जे मी अनुभवलं तीन एक वर्षानंतर मला राजकारणाविषयी घृणा निर्माण व्हायला लागलेली आहे की मेहनत केल्यानंतर केल्या हे राहिल्यानंतर अशा रीतीचं जर वागणूक किंवा वर्तणूक मिळत असेल तर त्याची एक चीड आणि घृणा माणसाच्या मनामध्ये असते मी दोष कुणाला देत नाही मी परिस्थितीला दोष देत असेल कदाचित माझाही दोष असू शकेल त्यामध्ये परंतु या अशा स्थितीमध्ये अशा घाणेरड्या राजकारणाचा हळूहळू वीट यायला लागला आहे अशी माझी मानसिकता आज आहे